तर आज आपला नवीन व्लॉग इथं येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, 19 फेब्रुवारी आहे, आणि त्यानिमित्त तुळशेत गावामध्ये आम्ही शिवजयंती साजरी करणार आहोत. मराठी शाळेमध्ये शिवजयंती साजरी होणार आहे. इथून पालखी निघणार आहे. पालखी तयारी करताना आपण बघत आहात इकडं. पालखीची तयारी इकडे चालू आहे. गावातून पालखी निघेल. शिवाजी महाराजांची मिरवणूक पालखी सोहळा आता संपन्न होणार आहे, आणि त्याच्यानंतर शाळेत येऊन मराठी शाळेतल्या मुलांची सर्वांची भाषणं इथं आपल्याला बघायला मिळतील. तर बघूया पुढे काय काय होतंय. आलेले आहेत. आमचा शाहीर पण इथं आलेला आहे. अरे विघ्नेश, शाहीर आलेला आहे. त्याने एक पोवाडा घेतलेला. आता
Thank you.
विचार करा, विचार केला तर आपल्या अंगावर काटार कसा त्यांनी डेअरिंग केले असेल। ही त्यावेळी हिंदूंचं असं काहीच नव्हतं, राजा नव्हता, सत्ता नव्हती, काही नव्हती, फक्त मुघल एके मुघल। मग अशा या मुघलांना टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुढे सरसावले। त्यांनी मावळ्यांना गोळा केली, पहिलं तोरण किल्ला घेतला, कसा घेतला, काय घेतला, आपण आता विचारच करू शकत नाही। त्यावेळी थोडस जरी इकडे तिकडे झालं तर ताबडतोब बातमी जायची। अशाही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हिंदूंचं राज्य निर्माण केलं, म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक त्यांना म्हणतात। अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपल्या शाळेमध्ये आणि गावातील शिवप्रेमी संपूर्ण ग्रामस्थ यांच्या वतीने आज आपण इथे शिवजयंती साजरी करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी
वक्तृत्व स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. तत्पूर्वी आपण ही छोटीशी सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेचं अध्यक्षस्थान आपल्या अंगणवाडी सेविका पिंगळेबाई यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आभार. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी आपण पुष्पहार अर्पण केलेला आहे, तरी पिंगळे मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढव. या माझे दोन तीन सगळे.
बोल बोल खाली खोपली शिवाजी त्याला भीती नव्हती जगाची, त्याला भीती नव्हती जगाची, त्याला चिंता नव्हती मरी
अध्यक्ष आमचे शिवजी
भगवा तुला चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, भगवा तुला चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात